अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे। वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे। घाव सारे झेलताना, वेदना हळुवार होते। संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती। अशाच एका उज्ज्वल प्रभाती। मॅडम, मला वाटतं तुम्ही घरी जाऊन आराम करावा। नाही, मला थांबलं पाहिजे इथे। नाही, थांबून काही उपयोगच नाहीये। कारण एवी तेवी तुम्ही मिलिंदला सकाळशिवाय भेटू शकणारच नाही, मग उगीच का थकताय ना? काय कामळी? हो साहेब, मी झोपलो नव्हतो। असं मेघना सरदेशमुखांना लावू का फोन? नको साहेब, प्लीज। बरं झालं त्यांनी मला पाठवलं इथे। ते त्या मिलिंदला कोणी पळवून नेलं ना तरी कळणार नाही तुम्हाला। हे भगवान, मैं कहां हूं असे फिल्मी प्रश्न विचारू नकोस। तू इथे आहेस आमच्या देवदत्त राजे संस्थानात। नाही, तू किती बडाया मारत असलास ना तरी पराभव तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय मला। हा शिर्के, प्रत्येक गाडी तपासा, मग कुणाचीही गाडी असो सोडायची नाही, कळलं? मला रिपोर्ट करत जा। ओके सर, मला वाटतं प्लीज एक शब्दही बोलू नको। तो मिलिंद पोलीस प्रोटेक्शन मधून पळून जातो, गायब होतो, शर्मेची गोष्ट, लाजिरवाणी गोष्ट। माझ्या आजवरच्या कारकिर्दीत असं कधीही घडलं नव्हतं। पण सर, त्या भोसले भोसले तो एक शतमूर्ख आहे। कोणी एक माणूस येतो, आपण इन्स्पेक्टर असल्याचं सांगतो आणि हा गाढव त्याच्यावर विश्वास ठेवतो। तुला तुला तिथे पहाऱ्यावर राहायला सांगितलं होतं ना? सर, मी गेले होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मिलिंद गुंगीत होता। डॉक्टर म्हणाले की सकाळशिवाय नाही भेटता येणार त्याला, म्हणून आपण घरी झोपायला गेलात। नाही सर, तसं नाही आहे। मग कसं आहे, मिलिंद भोवती पोलीस प्रोटेक्शन आहे की नाही हे पाहायची जबाबदारी तुझी नव्हती? सर होती, पण तिकडे सावंत आणि कांबळी पण होते। सावंत आणि कांबळी? कांबळी इकडे या। सर, मेघना मॅडमनी तुम्हाला पाऱ्याला राहायला सांगितलं नव्हतं? सर, होतं की नव्हतं? हो सर। मग नाही, म्हणजे त्याचं काय झालं, म्हणजे मॅडम स्वतःच तिथे थांबणार होत्या, पण मग ते आपले सावंत साहेब आहेत ना, ते म्हणले की म्हणजे तिथे आम्ही समजे थांबून काय करणार ना। अच्छा, म्हणून मेघना मॅडम घरी गेल्या। मी तुमच्या बद्दल विचारतोय, तुमचं काय? नाही म्हणजे सर, माझं काय झालं, मी बी तिथे थांबणार होतो, पण मग सावंत साहेब मला म्हणले की तुम्ही बी इथं कशाला थांबताय, तुम्ही निघा आत्ता। आणि तशी मला तिने ऑर्डरच दिली ना। हुशारात हुशारात कांबळी। सर सर, मिलिंद पळून गेल्याचं समजलं आणि शॉकच बसला मला। सावंत? येस सर। तुम्हाला तिथे थांबायला सांगितलं नव्हतं? सर, माझी थांबायची काय आवश्यकता होती? म्हणजे? नाही म्हणजे, मिलिंद स्वतःहून शरण आला होता, शिवाय तो खूप आजारीही होता। अशा वेळेला आपण एखादा कॉन्स्टेबल ठेवतो, तसा त्या भोसलेला मी ठेवला तिथे। आणि पूर्ण पोलीस फोर्स तैनात करायला मिलिंद काय आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दहशतवादी किंवा राजकीय गुन्हेगारही नव्हता। सर, भोसलेनं गाढवपणा केला, सर माझा काय दोष आहे? दोष कोणाचा हे हळूहळू सिद्ध होईलच। तुम्ही निघा। सर सर, मलाही असंच वाटलं होतं की मिलिंद स्वतःहून शरण आलाय, म्हणजे तो असा पळून नाही जाणार। मेघना, मिलिंदला पळवलं गेलाय, तो आपणहून पळून गेलेला नाहीये। पण सर, मुख्य सूत्रधारांनी आपल्या हातातला मोठा पुरावा नष्ट केलाय मिलिंदला पळव।
म्हणजे देवदत्त? आता देवदत्त गुन्हेगार होता का आणखीन कोणी हे मिलिंदच सांगू शकला असता. आणि आता मेघना तू एवढी मोठी चूक करशील असं मला वाटलं नव्हतं. नो आय एम सॉरी सर, आता झाली माझ्या हातून चूक, पण मी खरंच सांगते मला कल्पनाही नव्हती हो. आणि मी जरा डिस्टर्ब होते घरी चाचू. मला प्लीज घरची कारण देऊ नकोस मेघना. सर मी कारण, नो आर्ग्युमेंट्स, आय से नो आर्ग्युमेंट्स. आता ही बातमी आउट झाल्यावर केवढा मोठा गदारोळ उठणार आहे याची माहिती आहे तुला? नाही माझं चुकलं, मी तुझ्यावर बाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवला. सर प्लीज तुम्ही असं म्हणू नका हो. सर मी मान्य करते ना माझ्या हातून चूक झाली. आता काय उपयोग आहे मेघना, चूक मान्य करून काय उपयोग आहे? मला तर शंका वाटते की मिलिंद जिवंतपणे आपल्या हातात सापडणार आहे की नाही. सर मी तुम्हाला वचन देते, मी आकाश पाताळ एक करून मिलिंद तुमच्या समोर उभं करीन. नाही मेघना, मला असं वाटतं तो तू काही दिवस विश्रांती घ्यावीस. म्हणजे? म्हणजे या केस मध्ये तू माझ्याबरोबर काम करणार नाहीयेस. सर सर तुम्ही असं नका करू, माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला. मी एकदा निर्णय घेतला की तो बदलत नाही. प्लीज सर, मी या केस मध्ये खूप मेहनत घेतली, माझ्या घरच्यांचाही या केस मध्ये. मला असं वाटतंय की तू तुझे घरचे प्रॉब्लेम सध्या हँडल करावीस. आय एम सॉरी. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. मेघना बघा, मेहनत करून स्वतःचं ध्येय गाठलं का नाही पोरीने? हे बघा, तिची आणि माझी तुलना करू नका प्लीज. ती आपल्या जागी आणि मी आपल्या जागी. तेच सांगतोय, जागा मिळवली तिने स्वतःची. तुमची जागा कुठे? कुठे जागा तुमची? काय करायचं काही सुचतच नाहीये. कामावर जायची इच्छाच होत नाहीये. आपण एवढी जीवापाड मेहनत करून पोलीस दलात प्रवेश मिळवला, प्रत्येक केस मध्ये इन्वॉल्व्ह होऊन काम केलं, या कष्टाला आता कुठे फळ मिळणार अशी चिन्ह दिसत असतानाच काय चूक केली मी? या केस मध्ये तर विश्वास आरोपी असूनही, तो माझा जवळचा मित्र असूनही त्याला पाठीशी घातलं नाही. मला वाटत होतो तो दोषी नाही तरीही. आणि आज मिलिंद पळून गेला तर लगेच मी गुन्हेगार ठरले. अभ्यंकर अंकलला असं वाटावं
मिलिंदला सुद्धा मीच पकडलं ना, त्याला कबुली जबाब द्यायला भाग पाडलं, तरी शेवटी माझ्यावरच ठपका। अजून माझं करिअर नीट मार्गाला सुद्धा लागलं नाही, तोच का करायची मी नोकरी? आपण केलेल्या कामाची जर दखलच घेतली जाणार नसेल तर का चढवायचा तो गणवेश अंगावर? अभ्यंकर अंकलनी तरी मला समजून घ्यायला हवं, पण त्यांनी मला या केस मधूनच बाजूला काढलं। का व्हायचं मी बाजूला? अंकल का वागले माझ्याशी असं? मेघू ये इकडे बस। काय झालं पप्पा? काय काय चाललंय? काही नाही, सहज। ड्युटीवर नाही जायचं? नाही, बरं नाही वाटत जरा। ताप आहे तुझ्या अंगात? ताप नाही, कणकण आहे जराशी। अरे कणकण कसली, चांगला गरम लागते अंग, चल डॉक्टरांकडचं। हो पप्पा, मी घेतली गोळी। नक्की? हो, विश्वासच नाही आहे मुलीवर। ड्युटीवरती कळवलंस मग तसं? बरं नाही आहे, आज येऊ शकणार नाही म्हणून का? मी नाही गेले, नाही कळवलं म्हणून कुणाला काही फरक पडणार नाही तिथे। काय झालंय? काही नाही, खरं सांगायचं तर मला कंटाळा आलाय। तुला ड्युटीवर जाण्याचा कंटाळा आलाय? तुला ड्युटीवर जाण्याचा कंटाळा आलाय? हो हो। असं कसं होऊ शकतं? का मला येऊ शकत नाही कंटाळा? नाही येऊ शकतो ना, कंटाळा येऊ शकतो पण ड्युटीवर जाण्याचा नाही। एक वेळ आईने भाजी चिरायला सांगितली तर कंटाळेल, मी जर काही कामं सांगितली तर कंटाळेल, कारण ती मनापासून आवडत नाही करायला। ड्युटी मनापासून आवडते। माणसाला त्या गोष्टीचा कंटाळा येतो जी जबरदस्तीनं त्याच्यावर लादली गेलेली असते। असंख्य माणसांना मनाविरुद्ध नोकरी करावी लागते, केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही जणांना काम करावं लागतं, त्यांना त्याचा कंटाळा येतो। काही ना दुसरं काही येतच नाही, काही पर्यायच नाही, म्हणून काही ठिकाणी जाऊन काम करावं लागतं, त्यांना त्याचा कंटाळा येतो। पण तुझं तसं नाही। ही पोलिसांची जी नोकरी तू स्वीकारलीस ना, ती स्वखुशीनं, कुणी तुझ्यावर जबरदस्ती केलेली नाहीये। तुझ्या आयुष्यामध्ये तुला काहीतरी ध्येय गाठायचंय, ते ध्येय गाठण्यासाठी हा मार्ग तू निवडलायस, आणि ह्या मार्गाचा तुला कंटाळा कसा येईल, या ड्युटीचा तुला कंटाळा कसा येईल मला सांग ना तू। काय झालंय हे? काय काय झालं काय सांग मला। मी हरले पप्पा। का? काय झालं? हरले मी। काय झालं? लढायचं नाही, लढायचं नाही रे बाबा माझ्या बाबड्या। बोल काय झालं तुला, कोण काय बोललं का तुला? काय झालं? मला अभ्यंकर अंकलनी सायलीच्या केस मधून दूर केलं। का? मिलिंद जोशी हॉस्पिटल मधून पळून गेला। काय? आता तो हॉस्पिटल मधून स्वतःहून पळून गेला का त्याला कोणीतरी पळवून नेलं हे माहिती नाही अजून, पण
या सगळ्यासाठी अभ्यंकर अंकलनी मला दोषी ठरवलं. पण तू काय केलंस? मिलिंद जोशीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचा निर्णय माझा होता आणि माझ्या हलगर्जीपणामुळे तो पळून गेला. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. हॅलो, मी अभ्यंकर बोलतोय. बोला, तुम्हाला वेळ असेल प्रधान साहेब तर मी तुमच्या घरी येणार होतो. कशाला? मिलिंदबद्दल तुमच्याकडे चौकशी करायची होती. माझी कसली चौकशी करताय? ज्यांची करायची होती तो तर तुमच्या हातनं निसटून गेला. मान्य आहे मला, पण तुम्ही थोडं सहकार्य केलं तर. एक मिनिट, कृपा करून हा चौकशीचा फार्स बंद करा. ज्यांनी सायलीवरती अत्याचार केले त्यांना तर तुम्ही पकडू शकले नाहीत, आणि मग मनासारखे प्रश्न विचारून का त्रास देत आहे? प्रधान साहेब, तुमचा राग मी समजू शकतो, पण मला फक्त 2 दिवस द्या. मी तुम्हाला खात्री देतो, येत्या 2 दिवसात मी सायलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना उचडात आणेन. हे बघा, मला माझ्या मुलीकरता न्याय हवाय. ज्यांनी सायलीवरती शारीरिक आणि मानसिक अत्याचार केलेत ना, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालेली बघायची मला. तेव्हा एक काम करा, जेव्हा तुम्ही त्या गुन्हेगारांना पकडाल ना, तेव्हाच मला फोन करा. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्या अभ्यंकर अंकलचा तुझ्याबद्दल गैरसमज झालाय. मग हा त्यांना तू नीट समजावून सांगितलंस का? सांगितलंस? पण ते माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये, म्हणून मग मी कशाला जायचं ना ड्युटीवर? जर का त्यांचाच माझ्यावर विश्वास नसेल तर. मला हे सगळी ड्युटी तू तुला वाटतं म्हणून मनापासून करतेस का केवळ अभ्यंकर अंकलने सांगितलंय म्हणून करतेस? मला वाटतं म्हणून. ओके, तू तुझ्या कामाशी प्रामाणिक आहेस? हे जे काही प्रकरण घडलं याच्यामध्ये तू कामात कुठेतरी कुचराई केलीस, कुठेतरी कमी पडलीस असं तुला वाटतं? नाही. मग प्रश्नच संपला. मग कशाला कुणाला घाबरतेस आणि कशाला मूर्ख मुलगी कशासाठी अश्रू वाया घालवतेस? एक लक्षात ठेव मेघना, माग सुद्धा तुला मी सांगितलं ही गोष्ट. माणूस स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही ना, तोपर्यंत कुणालाही घाबरायची काही गरज नाही. तुला माहितीये की नाही तू प्रामाणिकपणे काम केलंयस, तुला माहितीये तू जे काही करतेस ते योग्य करतेस, योग्य मार्गाने चाललेली आहेस, मग कशाला घाबरतेस? आणि अभ्यंकर अंकलांचा जर तुला एवढा त्रास होत असेल तर मला एक सांगतो तुला मी काय ना, सध्या ते प्रकरण जरा तापलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा काही वरिष्ठ अधिकारी असतील, दबाव आणत असतील, मनस्थितीमध्ये नाही येत ते त्या तुला समजून घेण्याच्या. थोडा वेळ जाऊ दे ना, त्यांना सुद्धा थोडा वेळ दे. हे प्रकरण शांत झालं की त्यांच्याशी नीट जाऊन बोल, ते नक्की समजून घेतील तुला, त्यांना त्यांची चूक लक्षात येईल. आणि तू अशा करिअर मध्ये आहेस ना बेटा, इथले मार्ग फार खडतर आहे, फार खडतर, फार असे ठामपणे निघ्राण उभी राहा आणि चाल. जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक आहेस तोपर्यंत जगात कुणाचीच फिकीर करू नकोस. मी आधी पाठीशी मेडू राम. थँक्स पप्पा. मध्ये मध्ये बाळ होत माझं छोट छोट, लहानपणी असच. काय प्रधान साहेब, आमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही किलमिश आहे ना ते काढून टाका.
पाटील साहेब खरं सांगू का तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही. नाही म्हणजे आमच्याबद्दल म्हणजे आमच्या विश्वासबद्दल असं मला म्हणायचं होतं. पण यानंतर ना मी तुला खरंच कधी एकटं नाही सोडणार. मला पण एकटं सोडून जाऊ नको तू. मला मिलिंदबद्दल माहिती हवी आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. पण खरं तर मी मेघना मॅडमना सगळं काही सांगितलंय. मान्य पण सध्या ही केस मेघना मॅडम हँडल करत नाही आहेत. नाही नाही साहेब कसं आहे ना मला तर असं वाटतं का आपण जितकं चांगलं वागलो ना तितकं आपलं वाईट होतं साहेब. अशाच का उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही जगण्याशी ना